हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदापूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर. आज आपण घेणार आहोत पार्ट सेकंड पिरियॉडिक प्रॉपर्टीचा 10th. ओके, सो कंटिन्यू विथ द पार्ट सेकंड. मागच्या टायमिंगला आपण जे पॉईंट बघितले त्याच्या पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत आता, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. ओके, यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन दिस एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप फर्स्ट दॅट इज अ फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स इज द सेम. ओके, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ग्रुपचे ते काय असतात, सेम असतात. म्हणजे अल्कली मेटलच्या फॅमिलीचे सगळ्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असतील, सेम असतील. सिमिलरली इफ यू लुक ॲट द एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू बी सेम. प्रत्येक ग्रुपमध्ये त्या ज्या फॅमिलीची जेवढे पण कंपाऊंड असतील त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असतील, सेम असतील. ओके, फॉर एक्झाम्पल एलिमेंट बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम बिलॉंग टू द ग्रुप सेकंड. जे एलिमेंट्स आहे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम हे ग्रुप सेकंडमधून बिलॉंग करतात. दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाईन अर्थ मेटल. त्यांना आपण काय म्हणतो, अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतो. ओके, देअर आर टू इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. जे अल्कलाईन अर्थ मेटल्स आहे त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात. सिमिलरली देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ द एलिमेंट सच एज अ फ्लोरिन क्लोरिन ऑफ ग्रुप 70. जे ग्रुप 70 जे एलिमेंट्स आहे त्यांच्या आउटर मोस्टला किती इलेक्ट्रॉन्स तुम्हाला फाउंड होतात, किती इलेक्ट्रॉन्स मिळतात, देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ द हॅलोजन्स दॅट इज अ फ्लोरिन क्लोरिन अँड ब्रोमिन. ओके, देन आफ्टर व्हाईल गोईंग फ्रॉम द टॉप बॉटम विथइन एनी ग्रुप द इलेक्ट्रॉनिक शेल्स गेट ॲडेड ॲट अ टाईम. जेव्हा तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम जाता तेव्हा त्याच्यामध्ये शेल्स काय होत जातात, ॲड होत जातात. ओके, फ्रॉम दिस वी कॅन से दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द आउटर मोस्ट शेल इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पर्टिक्युलर ग्रुप. ओके, ज्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असं म्हणतो, ती काय असते, पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक असते पर्टिक्युलर एलिमेंटची. ओके, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द आउटर मोस्ट शेल इज द पर्टिक्युलर प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट. ओके, किंवा पर्टिक्युलर ग्रुप. हाउएव्हर ॲज वी गो डाऊन टू द ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. जसे तुम्ही टॉप टू बॉटम जाल तसे तुम्हाला शेल्स काय होतील, इन्क्रीज झालेल्या दिसतील. ओके, नेक्स्ट पाहूया. युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड द युरेनियम आर मॅन मेड. ओके, जे युरेनियमच्या बियॉन्डचे एलिमेंट्स आहे, ओके, 118 मास असणारे जे एलिमेंट्स आहे ते कसे मॅनमेड आहे आणि ऑल दिस एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड अनस्टेबल. ते कसे रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि हायली काय आहे, अनस्टेबल आहे. ओके, जे अनस्टेबल एलिमेंट्स असतात ते मोस्टली कसे असतात, रेडिओ ॲक्टिव्ह असतात. ओके, अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. पण त्यांची लाईफ पण काय असते, व्हेरी शॉर्ट असते. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर्स. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय केलं आहे, एलिमेंट्स अरेंज केले अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर, त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार. ओके, व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज अ ग्रुप. जे व्हर्टिकल कॉलम्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. टोटल किती ग्रुप आहे, 18 ग्रुप्स आहे. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलर इन ग्रॅडेशन. ओके, सेम ग्रुपचे प्रॉपर्टी काय असतात, एका ग्रुपचे जे एलिमेंट्स असतात त्यांच्या प्रॉपर्टी काय असतात, सेम असतात. ओके, हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज अ पिरियड. म्हणजे हॉरिझॉन्टल रोज आहे त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. देअर आर 7 पिरियड्स इन पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल किती पिरियड्स आहे, देअर आर 7 पिरियड्स इन पिरियॉडिक टेबल. ओके, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. ओके, इन पिरियॉडिक टेबल. नेक्स्ट सी द टेबल, पिरियॉडिक टेबल आता आपण पाहूया. तुम्हाला जसं मी म्हटलं, जे ग्रुप फर्स्टची फॅमिली आहे तिला आपण काय म्हणतो, अल्कली मेटल्स म्हणतो. दे आर एवढे इलिमेंट्स काय, अल्कली मेटल्स आहे. हे काय आहे, अल्कलाईन अर्थ मेटल्स आहे.
यांना आपण काय म्हणतो, ह्या ब्लॉकला, टोटल ब्लॉकला आपण काय म्हणतो, यस ब्लॉक असं म्हणतो. ओके, हे जे सेकंड ब्लॉक तुम्हाला दिसतोय इट इज कॉल्ड ॲज अ डी ब्लॉक. ओके, फ्रॉम 3 to 12 जो ब्लॉक असतो त्याला काय म्हणतो आपण, डी ब्लॉक म्हणतो. आणि फ्रॉम 5 to 0 ग्रुप इलेमेंट्स ज्याला आपण म्हणतो हॅलोजन्स, सॉरी नोबेल ग्लॅसेस, 13 to 18 जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, पी ब्लॉक असं म्हणतो. ओके, नोबेल ग्लॅसेस ज्याच्यामध्ये येतात, हॅलोजन्स याच्यामध्ये येतात, ऑक्साईड्स याच्यामध्ये येतात, नायट्रोजन फॅमिली ती, कार्बन फॅमिली ती आणि बोरॉन फॅमिली ती. ओके, हे जे मेटल्स आहे हे सगळे काय असतात, ट्रान्झिशन मेटल्स असतात. खाली आपण बघितली लॅन्थनाईड आणि ॲक्टिनाईड सिरीज, बॉटमला काय प्लेस केलेली असते, लॅन्थनाईड आणि ॲक्टिनाईड सिरीज प्लेस केलेली असते, जिला आपण काय म्हणतो, य ब्लॉक इलिमेंट्स म्हणतो. ओके, फर्स्ट जर आपण ग्रुप फर्स्ट ए इलिमेंट जे बघितले यस ब्लॉकचे, त्यांच्या ग्रुप फर्स्ट ए इलिमेंटला आपण म्हणतो अल्कली मेटल्स, आणि ग्रुप फर्स्ट बी इलिमेंट्सला आपण म्हणतो अल्कलाईन, ग्रुप सेकंड ए इलिमेंट्सला आपण काय म्हणतो, अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतो. ओके, ज्या अल्कली मेटल्सच्या जेवढे पण अल्कली मेटल्स आहे, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, सगळ्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सेम असतात. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा असतात, सेम असतात, सेम ॲज टू अल्कलाईन अर्थ मेटल, दॅट इज अ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रोंटियम, बॅरियम, रॅडियम. ओके, त्यांच्या पण काय असतात, प्रॉपर्टी सेम असतात. जर आपण ग्रुप फोर्थ, सॉरी पिरियड फोर्थचे एलिमेंट जर बघितले, जे डी ब्लॉकची फर्स्ट सिरीज जर आपण बघितली, इट इज अ स्कोटी वक्रमन फेकोनिकोजेन, मीन्स कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. ओके, ह्या सिरीजला आपण काय म्हणतो, जे डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. जे काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह असतात मोस्टली, ट्रान्झिशन मेटल्स, आणि काय असतात, हायली अनस्टेबल असतात. मुव्हिंग टुवर्ड्स द पी ब्लॉक, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया बोरॉन फॅमिली. जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट एलिमेंट्स फॉर्म होतात ते कुणाचे असतात, बोरॉन फॅमिलीचे असतात. नेक्स्ट येते त्याच्यानंतर कार्बन फॅमिली, देन ऑक्सिजन फॅमिली, आणि देन सॉरी ओके, त्याच्यानंतर येते फ्लोरिनची, नाही कार्बन फॅमिली येते, मग बोरॉन फॅमिली येते, देन नायट्रोजन फॅमिली, देन ऑक्सिजन फॅमिली, अँड देन फ्लोरिन. ओके, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन आर द हॅलोजन्स. ओके, हायच व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 7. आउटर मोस्टला किती इलेक्ट्रॉन असतात व्हॅलन्स सेलमध्ये, हॅलोजनच्या 7 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आफ्टर दॅट विच फॅमिली इज देअर, आफ्टर दॅट नोबेल गॅस फॅमिली इज देअर, वी कॉल देम ॲज अ 18 ग्रुप इलेमेंट्स ऑर 0 ग्रुप फॅमिली. ओके, आपण काय म्हणतो त्यांना, 0 ग्रुप इलेमेंट्स पण म्हणतो. व्हाय? बिकॉज इट्स व्हॅलन्स शेल इज अ कम्प्लिटली फिल्ड, त्यांची जी व्हॅलन्स शेल असते कम्प्लिटली फिल्ड असते, ऑक्टेट असते, आणि मोस्ट स्टेबल इलिमेंट्स असतात ते. ओके, आणि कोणत्या फॉर्ममध्ये असतात, गॅसियस फॉर्ममध्ये असतात. ॲज लाईक सेम, मोस्ट ऑफ द इलिमेंट्स इन द पी पिरियॉडिक टेबल ऑफ पी ब्लॉक आर मेटल्स. मोस्ट ऑफ इलिमेंट्स काय असतात, हे मेटल्स असतात. डाऊन साईडला जर आपण गेलो, जी लास्ट आहे, लास्ट आपण काय बघतो, य ब्लॉक इलिमेंट्स. य ब्लॉक इलिमेंट्स कोणत्या दोन सिरीजपासून बनलेले असतात, दॅट इज लॅन्थेनॉइड सिरीज अँड ॲक्टिनॉइड सिरीज. ओके, लॅन्थेनॉइड सिरीजमध्ये पण मोस्ट ऑफ इलिमेंट्स काय आहे, मॅनमेड आहे आणि रेडिओॲक्टिव्ह आहे आणि अनस्टेबल इलिमेंट्स आहे. ओके, सो मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट टॉपिक, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. You will find the number of valence electrons is different these elements, however the number of shells is the same. Okay, tumhala kay disthe, number of shells same disthil pan number of valence electron kay disthin, different disthil. Okay, while going left to the right within the period, the atomic number increases by 1
ॲट द टाइम ऑफ द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीजेस बाय ॲट द वन टाईम. ओके, जसे तुम्ही लेफ्ट टू राईट जात तुम्हाला ॲटॉमिक नंबर किती इन्क्रीज झालेला दिसेल, वन इन्क्रीज झालेलं दिसेल. लुक ॲट हिअर, हायड्रोजनचं किती आहे, वन आहे. हेलियमचं किती आहे, टू आहे. ओके, कितीने ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला, वनने ॲटॉमिक नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. ओके, वी कॅन से दॅट द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाय बाय द इलेक्ट्रॉन्स बिलॉंगिंग टू द सेम पिरियड. जे वी एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स, जे सेम नंबर ऑफ शेल्सचे इलेक्ट्रॉन्स असतात ते एलिमेंट्स असतात ते कशामध्ये अरेंज केलेले असतात, सेम पिरियडमध्ये ते काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात. द इलिमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड नियॉन हॅव इलेक्ट्रॉन्स इन द टू शेल्स के अँड एल, जे दोन शेल्समध्ये प्रेझेंट असतात. ओके, द इलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर अँड क्लोरीन अँड आर्गॉन हॅज इलेक्ट्रॉन्स इन द शेल थ्री शेल्स के एल एम. जर आपण सेकंड पिरियडचे एलिमेंट्स बघितले तर त्याचे इलेक्ट्रॉन्स फक्त दोन शेल्समध्ये डिवाईड असतात, दॅट इज के अँड एल. जर आपण थर्ड पिरियडचे एलिमेंट्स बघितले तर तीन शेलमध्ये काय असतात, डिवाईड असतात, दॅट इज अ के एल अँड एम. ओके, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ दिस एलिमेंट्स अँड कन्फर्म. तुम्ही काय करा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहून ते काय करा, कन्फर्म करा. ओके, इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फील इन द सेम शेल व्हाइल गोइंग अलॉन्ग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲट द टाईम बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड न्यू इलेक्ट्रॉन्स शेल्स आर स्टार्ट अप अ फिलिंग. जसे तुम्ही पुढे जाशाल डाऊन द ग्रुप, न्यू शेल्स काय होत जातील, ॲड होत जातील. ओके, ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ टू शेल्स टू एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड एट एलिमेंट इन द सेकंड पिरियड. ओके, द थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन ओनली एट एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेन. थर्ड पिरियडमध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे, फक्त 8 element present according to the electron law of octet. There are few more factors which control the filling of electrons in subsequent periods which will be considered in the next standard. Okay, the chemical reactivity of element is determined by the number of valence electron in it and the shell number of the valence shell. The information in this point is obtained from the position of the element in the periodic table. That is, modern periodic table has proved useful for study of elements. Okay, so next upon power periodic trends in the periodic table. When the properties of elements in the period or a group of a modern periodic table are compared, certain regularities is observed in their variations. आपल्याला काय दिसतं, काही व्हेरिएशन्स त्याच्या रेग्युलरिटीमध्ये काय आले, दिसून आले. इट इज कॉल्ड ॲज अ पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ज्याला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणतो मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे. ओके, इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द
ओनली थ्री प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स, नेमली व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, आपण कोणत्या प्रॉपर्टीजवर पिरियॉडिक ट्रेंड बघितले? इट्स व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज. ओके, व्हॅलेन्सी, वॉट अबाउट व्हॅलेन्सी? यू नो वॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी? यू हॅव लर्न इन अ प्रिवियस स्टँडर्ड दॅट इज अ व्हॅलेन्सी ऑफ एन इलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम. व्हॅलेन्सी आपण कशाने डिटरमाइन करतो? जे आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यावरून आपण काय करतो? व्हॅलेन्सी डिटरमाइन करतो. दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ओके, वॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ एन इलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी? ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आणि त्याच्या व्हॅलेन्सीमधलं आपल्याला काय सांग, तुम्हाला काय सांगायचं आहे? रिलेशनशिप सांगायची. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 वाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द टू अँड रिड्यूस देअर व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. The table on the next page is made up on the basis of the modern periodic table. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency. Okay? What is the periodic trend in the variation of valency while growing from left to right within a period? Explain your answer with reference to the period second and period third. Okay? What is the periodic trend in the variation of valency while going to the down group? Explain your answer with reference to group 1st and 2nd in the to group 18. Okay, first point apan bagto atomic size. You have seen in the previous standard size per volume is the fundamental property of matter. Okay, size of an atom is indicated by its radius. Apan atom chi size kashane indicate karu shakto? Tyacha radius ne indicate karu shakto. Suppose this is the atom. This is the radius of that atom. ही radius जेवढी मोठी असेल तेवढी मोठी काय असेल? Atomic size असेल. As the radius increases, atomic size also increases. Okay? Atomic radius is the distance between the nucleus of an atom and its outermost shell. The nucleus कुठे असते? Center has a nucleus. Okay? Central part has a nucleus. Okay? Atomic radius is expressed in a unit picometer. Atomic radius कशामध्ये express केली जाते? It is expressed in picometer. Okay, 1 picometer is a 10 to the power minus 12 meter. 1 picometer ki means kiti? 10 to the power 12 meter means 1 picometer. Okay, some elements and their atomic radii are given. Kai elements and tyacha atomic radii kay aplyala given aahe. Element are oxygen, boron, carbon, nitrogen, beryllium and lithium. Okay, ॲटॉमिक रेडियस आहे 66 पिकोमीटर, 88 पिकोमीटर, 77 पिकोमीटर, 74 पिकोमीटर, 111 पिकोमीटर अँड 152 पिकोमीटर आर द गिवन रेडियस. ओके, यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विथ इन द पिरियॉडिक टेबल. द रिझन बिहाइंड दिस ॲज फॉलोज. व्हाईल गोईंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विथ इन द पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ओनली बाय 1. ओके, मीनिंग पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय युनिट 1. हाउएवर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स गेट ॲडेड टू द सेम आउटर मोस्ट शेल. जे ॲडिशनल इलेक्ट्रॉन असतात ते काय होतात? सेम आउटर मोस्ट शेलला काय होतात? ॲड होतात. ड्यू टू द इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज अँड द इलेक्ट्रॉन्स आर पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस द ग्रेटर एक्सटेंड अँड द देअर बाय द साईज ऑफ द ॲटम इज डिक्रीजेस. त्याच्यामुळे ॲटमची साईज काय होते? जसे न्यूक्लियसमधले इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले त्यांनी काय होतं? न्यूक्लियर कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ॲटमची साईज काय होती? डिक्रीज होत जाते. ओके, इलिमेंट लाईक सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम अँड लिथियम ॲटॉमिक रेडियस किती त्यांची? 231 पिकोमीटर, 186 पिकोमीटर,
244 picometer, 262 picometer and 152 picometer. Some elements as their atomic grid are given here, okay? त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. इथे यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्यासाठी क्वेश्चन्स आहे. इट इज सीन दॅट द मेटॅलिक इलिमेंट लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट, ओके. आणि द नॉन मेटॅलिक इलिमेंट्स ज्याचं सल्फर क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट. जे मेटॅलिक इलिमेंट्स आहे लाईक सोडियम मॅग्नेशियम हे पिरियॉडिक टेबलच्या कुठं प्लेस केलेले आहे, लेफ्टला प्लेस केलेले आहे, ओके. आणि जे नॉन मेटॅलिक इलिमेंट्स आहे लाईक सल्फर क्लोरीन कुठे प्लेस केलेले आहे, राईट साईडला प्लेस केलेले, ओके. द मेटलाइड इलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन द टू टाईप, ओके. अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन अदर पिरियड्स. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल फ्रॉम नॉन मेटल्स इन द पिरियॉडिक टेबल, ओके. जी झिगझॅग लाईन असते ती काय करते, ही झिगझॅग लाईन काय करते, मेटल्सला नॉन मेटलपासून काय करते, सेपरेट करते. Elements appear periodic table. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side of the line, non-metals are the right side of the side and metalloids are along the border of the line. How did this happen? Let us compare the characteristics, chemical properties of metal and non-metal. काय करायचं आहे, chemical properties metal and non-metal च्या काय करायचं आहे, compare करायचं आहे. It is seen from the chemical formula of simple ionic compounds that cation in them is formed from the metal while anion form from a non metal, okay. Cation kashapasun cation metal pasun form hotat while anion kuna pasun form hotat, non metal pasun form hotat. From this it is understood that the metal atoms have a tendency to form cation. Metal atom chi tendency ka aste cation form hone chi, see here the metal atoms form a cation by losing one valence electron, okay. एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लूज केला का त्याच्यावर कोणता चार्ज येतो, कटायनिक चार्ज येतो. मीन्स कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, सपोज आपण घेतला सोडियम, कोणता घेऊ आपण, सोडियम घेतला आपण, ओके. सोडियमने जर एक इलेक्ट्रॉन लूज केला, आपण काय म्हणूया, सोडियम लूजेस वन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन सोडियमने काय केलं, एक लूज केला, तर सोडियम काय फॉर्म करेल, सोडियम फॉर्म से एन ए प्लस, काय फॉर्म करेल, एन ए प्लस फॉर्म करेल, ओके. हा कोणता चार्ज म्हणतो आपण, प्लस चार्जला कोणता चार्ज म्हणतो, प्लस चार्जला म्हणतो आपण कटायनिक चार्ज असं म्हणतो, ओके. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ एन इलिमेंट. या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ इलिमेंट असं म्हणतो. ऑन अदर हँड अँड ॲटम ऑफ नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म अनायन बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. सेम असं सेम काय होईल, ह्यात जर सोडियम मेटलनी एक इलेक्ट्रॉन जर एक्सेप्ट केला तर तो काय, त्याच्यावर काही निगेटिव्ह चार्ज येईल, पण मेटल्सवर निगेटिव्ह चार्ज येतो का, नाही, ओके. नॉन मेटल असता, सपोज बोरॉननी एक इलेक्ट्रॉन घेतला तर बोरॉनवर, सॉरी ऑक्सिजननी एक इलेक्ट्रॉन घेतला तर ऑक्सिजनवर काय येईल, एक निगेटिव्ह चार्ज येईल, ओके. आफ्टर दॅट ही रिएक्शन अशी नाही, सॉरी इट्स प्लस चार्ज इज गोईंग टू दॅट साईड, ओके. एक काय केलं आहे त्यांनी, लूज केलेला आपल्याला दाखवायचं आहे, ओके. त्याच्यानंतर सेम आपल्याला काय सांगितलंय, आपण कोणती प्रॉपर्टी बघितली, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीची प्रॉपर्टी बघितली. त्याच्यानंतर जे नॉन मेटल्स असतात ते काय करतात, एक इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतात, जेणेकरून त्यांच्यावर कोणता चार्ज येतो, अनायनिक चार्ज येतो, ओके. अनायनिक चार्ज कशामुळे येतो, जेव्हा एखादा मेटल काय करतो, सपोज हायड्रोजन काय नॉन मेटल आहे, हायड्रोजनने काय केलं,
एक इलेक्ट्रॉन काय केला, एक्सेप्ट केला. ओके, हायड्रोजन प्लस वन इलेक्ट्रॉन, इट गिव्ज अ हायड्राइड आयन. ओके, व्हॉट इज मीन बाय हायड्राइड आयन? हायड्रोजन कंटेन्स अ वन निगेटिव्ह चार्ज, इज कॉल्ड एज अ हायड्राइड आयन. म्हणजे कटायनिक चार्ज म्हणजे एखाद्या मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि अनायनिक चार्ज म्हणजे एखाद्या नॉन मेटलवर निगेटिव्ह चार्ज. ओके, रिमेंबर स्टुडंट्स. आणि ती जी प्रॉपर्टी असते आपली निगेटिव्ह चार्ज कॅरी करण्याची, तिला आपण काय म्हणतो? इट्स अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, व्हॉट दे कॉल दॅट कॉल? इट्स अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ दॅट मेटल ऑर नॉन मेटल. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट द आयन्स हॅव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ नोबल गॅस. नोबल गॅसचे आयन जे बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे? स्टेबल आहे. इट हॅज अ फुल्ली कम्प्लीट ऑक्टेट. इट इज अ व्हेरी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ नोबल गॅसेस. सो नोबल गॅसेस इज कॉल्ड एज अ झिरो ग्रुप एलिमेंट्स ऑर इट्स अ मोस्ट स्टेबल एलिमेंट्स. ओके, सो वी नो दॅट नोबल गॅसेस हॅज अ व्हेरी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. ओके, तर लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आपल्याला काय करायचं आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आणि केमिकल प्रॉपर्टीज मेटलच्या काय करायच्या आहे? कम्पेअर करायचे आहे मेटल आणि नॉन मेटलच्या. इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड्स दॅट द कटायन इन देम इज फॉर्म फ्रॉम द मेटल वाईल अनायन इज फॉर्म फ्रॉम द नॉन मेटल. कटायन हा कशापासून बनलेला असतो? मेटलपासून बनलेला असतो. आणि अनायन कशापासून बनलेला असतो? नॉन मेटलपासून बनलेला असतो. From this it is understood that metal atoms have a tendency to form cation while losing valence electron. The property is called as electropositivity of an element. On other hand, an metal and non-metal has tendency to form an anion by an accepting electron outside its into a valence shell. We have already seen that ions have a stable electronic configuration of noble gas. Okay, ions काय करतात? Stable electronic configuration gain करायचा प्रयत्न करतात noble gas चा. All the electrons in any atom are held by the attractive force exerted by them by positively charged nucleus. Electrons in the inner shell lies in between valence shell and the nucleus. Okay, because of their presence, the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than actual nuclear charge. Okay, thus the number of valence electrons in metal is small. Also the effective nuclear charge exerting attractive forces on valence electron is small. As a combined effect, these two force factors, metals have tendencies to lose valence electrons to form cations having a stable noble gas configuration. The tendency of an element called as electropositivity is the metallic character of the element. Okay, okay students, decrease jar apan left to right baghitla tar kay kay decrease hoto? Atomic radius decrease hote, electronegativity and non metallic character kay hoto? Decrease hoto. Sorry, increasing the electronegativity and non metallic character kay hoto? Increase hot jato. Okay, decreasing the electropositivity and मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय जाते? लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जाते. आणि मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होतं? जातं, डिक्रीज होत जातं. ओके, त्याच्यानंतर जर डाऊन टू दी टॉप टू बॉटम जर आपण बघितलं तर इन्क्रीज इन द ॲटॉमिक रेडियस. टॉप टू बॉटम काय होतं? ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते. डिक्रीज इन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? डिक्रीज होत जातं. ओके, increasing the electronegativity and the metallic character. Down to the group काय होतं? electropositivity and metallic character काय होतं? increase होतं. As we see, left to the right काय होतं? electronegativity आणि metallic character increase होतं. ओके, टॉप टू बॉटम electronegativity आणि metallic character काय होतं? decrease होतं. See the next point. The periodic trend in the metallic character of elements is clearly understood from their position in the modern periodic table. Let us first consider the metallic character of element belonging to the same group. While going down to the group, a new shell is added. Jasa jasa apan down to the group jato periodic table cha, kay hota? New shell add hot jate, resulting in the increasing the distance between nucleus and the valence electron. Tyachyamule kay hota?
न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मधलं डिस्टन्स काय होतं, इन्क्रीज होत जातं. दिस रिझल्ट इन द लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, त्याच्यामुळे काय होतो, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज पण लोअर होतो आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे काय होतात, डिक्रीज होतात. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. ओके, जी ॲटमची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करण्याची, ती काय होते, इन्क्रीज होते. का बरं, जर तुमचं न्यूक्लियस आणि व्हॅलन्स शेलमधलं इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स वाढलं तर इट डिक्रीजेस द ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस, आणि ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस डिक्रीज झाले तर इझिली तो काय करू शकतो, इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, डोनेट करू शकतो. ओके, ऑल्सो पेनल्टिमेट शेल्स बिकम द आउटर मोस्ट शेल ऑन लुझिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. द पेनल्टिमेट शेल इज द कम्प्लीट ऑक्टेट. देअरफोर द रिझल्टिंग कटायन्स हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी. ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फर्दर. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन ॲटम इज इट टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. देअरफोर द फॉलोइंग ट्रेंड्स इज ऑब्झर्व. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ इलेमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन टू द ग्रुप. जसे जसे तुम्ही डाऊन टू द ग्रुप जातात, मेटॅलिक कॅरेक्टर काय जातं, इन्क्रीज होत जातं. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ इन द पिरियड द आउटर मोस्ट शेल रिमेन्स सेम. ओके, हाउएव्हर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग अँड दस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. जर तुमचा न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत गेला आणि तुमची ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत गेली तर तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो. ओके, ॲज अ रिझल्ट टेंडन्सी ऑफ ॲटम लूज इलेक्ट्रॉन्स इज डिक्रीजेस. त्याच्यामुळे काय होतं, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्समधलं जे डिस्टन्स आहे ते काय होतं, कमी होतं, डिक्रीज होतं. जेणेकरून काय होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस डॉमिनेट होतात आणि मोर पॉवरफुल होतात. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉन लूज करू शकता का इझिली, नाही. ओके, द टू फॅक्टर्स नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ अ पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. देअरफोर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड विथ अ ग्रेटर अँड ग्रेटर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस. दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अन ॲटम. ड्यू टू द इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ इन द पिरियड द ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू बिकम्स अनायन बाय एक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. द टेंडन्सी ऑफ एन इलेमेंट टू फॉर्म अनायन ऑर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन इलेमेंट. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक असं कॅरेक्टर इलेमेंटचं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया ग्रॅज्युएशन इन हॅलोजन फॅमिली. ओके, थँक्यू स्टुडंट्स.